दंडत प्रणाम मंडळी, काही दिवसापूर्वी एक हृदयाला धक्का देणारी घटना घडली, अनपेक्षित होता सर्वांच्यासाठी। प्रेमाचा पाझर, प्रेमाची माया, अनाथांची माय माऊली, तुमची आमची माई अर्थात सिंधुताई सपकाळ। वादळ होतं एक, शांत झालं, माई तुम्हाला आम्हाला सोडून गेल्या। मानभाव पंथाचा प्राण, मानभाव पंथाची शान सिंधुताई सपकाळ अर्थात माई। आम्ही पामर काय त्यांचे गुण वर्णावेत, परंतु आपल्या मानवटू चॅनलच्या टीमकडून श्रद्धांजलीपर सहज ज्या दिवशी ती घटना ऐकली, काही ओळी सुचल्या त्या लिहून काढल्या, हीच एक शब्दरूपी माईंना श्रद्धांजली असेल। अनाथांची माय होती, जणू दुधावरची साय होती, माझ्यासाठी ही तू आईच होती, जगासाठी तू लाडकी माई होती। अवघ्या जगाचं दुःख जणू तुझ्या नशिबी होतं, काखेत काही महिन्याचं लेकरू घेऊन घराबाहेर तुला पडावं लागलं होतं। संकटांना सामोरं जाणं जणू तुझ्या रक्तातच होतं, सरणावर भाकर भाजून खाणं कसं ग तुला जमलं होतं। बघता बघता शून्यातून माई विश्व तू निर्माण केलं, हजारो लेकरांची आई होणं जणू तुझ्या पदरी होतं। भेटायचं होतं तुला एकदाच ग, कुशीत तुझ्या विसावायचं होतं, मायेने तुझ्याकडे प्रेमाने एकदाच पाहायचं होतं। असं वाटतंय ग आता देवही तो पोरका झाला होता, तुझ्या मायेचाही तो भुकेला होता। सांग ना ग एकदा माई, कधी तू परत येशील, मायेने तुझ्या कुशीत घेशील, आम्हा लेकरांना प्रेमाने ग तू बघशील। मागणं मागतो एकच देवाला, परत दे आमच्या आईला, आमच्या माईला, नको पोरक करू या पाडसाला, दुःख सहन नाही होत रे या सागराला, दुःख नाही सहन होत रे या सागराला। माई तुमचे शब्द अजूनही माझ्या कानावरती आहेत। ए बाळ, गाडी सावकाश चालो, समोर गड्डे आहेत, पडशील रे। ते शब्द शेवटचे होते, पहिलेच होते आणि शेवटचेही होते। माई अर्थात पद्मश्री सिंधुताई सपकाळ सोडून गेल्या या जगाला। मानभाव यूट्यूब चॅनलच्या टीमकडून, त्याचप्रमाणे संपूर्ण महानुभाव संप्रदायाकडून, पंथाकडून, या विश्वाकडूनही आपण म्हणूयात, माईंच्या चरणी ही शब्द सुमनांजली अर्पण करतो। माझ्या श्री चक्रधर रायाला विनंती करतो, प्रार्थना करतो, देवा माईंना तुझं परमपद दे, तुझं प्रेमदान दे, तुझं प्रेमदान दे, तुझ प्रेम।